तिकडे ध चा मा झाल्यानं ठाण्यामध्ये एका कार मालकाला मोठा भुर्दंड पडला. एका टँकर चालकानं चुकीच्या पद्धतीनं नंबर लिहिल्यानं त्याचा नाहक त्रास ठाण्यातल्या एका नागरिकाला बसलाय आणि नेमका काय प्रकार घडलाय पाहूया. चूक एकाची दंड दुसऱ्याला, दहचा मा झाल्यामुळं नाहक भुर्दंड. ठाण्यातील कार चालकाला नाहक मनस्ता. ठाण्यात राहणारे हे आहेत उमाशंकर परदेशी. त्यांच्याकडे एक कार असून तिचा क्रमांक MH04JV6844 असा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर वाहतुकीचे नियम तोडल्याबद्दल दंड ठोठवण्यात आल्याचा मेसेज आला. मात्र त्यांची गाडी त्या ठिकाणी गेलीच नव्हती. त्याचप्रमाणे कारवाई करताना वाहतूक पोलिसांनी जो फोटो काढला होता त्या फोटोतली गाडी परदेशींची कार नव्हे तर त्यांच्याशी संबंधित नसलेला वेगळाच टँकर होता. हा फोटो मला जर चलन येतं, चलनवरती आपल्याला फोटो बघायची सोय असते, तर फोटोवरती मी क्लिक केला PDF वर, तेव्हा मला हा फोटो दिसला. हा फोटो दिसल्यावरती मी झूम करून बघितलं तर मला असं वाटतं की तो मध्ये जो JV आहे तो कदाचित U आहे, पण पेंटरने V केल्यामुळे RTOच्या कॅमेऱ्याने तो V समजला आणि त्याचं चलन मला आलं, कारण माझा हा V आहे. भविष्यात त्या टँकर चालकाकडून काही गुन्हा घडला तर त्याचा फटका आपल्याला बसू शकतो हे लक्षात आल्यानंतर उमाशंकर यांनी तात्काळ ठाणे वाहतूक पोलिसांचं कार्यालय गाठलं. ठाणे पोलिसांनी अधिक खोलात तपास सुरू केला असता फक्त एका अक्षरामुळे हा घोळ झाल्याचं उघड झालंय. नियम तोडलेला टँकरचा नंबर 04JV6844 नसून MH04JU6844 असा होता. मात्र टँकरवर तो नंबर लिहिताना युच्या ऐवजी व्ही दिसेल अशा स्वरूपात लिहिण्यात आला आणि हा घोळ झाला. पुढची प्रक्रिया काय त्यांनी सुरू केलेली? मी आज वाहतूक कार्यालयात गेलो वंदनाकडे, त्यांनी माझी कंप्लेंट बघितली, त्याच्यासोबत माझे पण काही माझा एक दंड होता तो मी भरला. मी म्हणलं माझा असेल ते मी भरणार, पण तो जो टँकरचा आहे तर ते म्हणाले आम्ही तुम्हाला एक कंप्लेंट करतो. तर त्यांनी एक मला एक 10-12 डिजिटचा एक नंबर दिलाय आणि सांगितलं जर 10 दिवसात सॉल्व्ह नाही झाला तर आमच्याकडे या, आम्ही प्रोसेसमध्ये टाकलाय नंबर, तर तो तुम्ही भरू नका असं त्यांनी प्रॉमिस केले मला. एकतर मुद्दाम असे समान नंबर तयार केले जातात किंवा एखादा गुन्हा करण्यास जाणीवपूर्वक गाड्यांचे नंबर बदलले जातात किंवा गाड्यांचे नंबर चुकीचे लिहिले जातात. अशी वेगवेगळी कारणं उमाशंकर यांना पोलिसांकडून सांगण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांना नाहक मनस्ताप भोगावा लागू नये यासाठी असे प्रकार करणाऱ्यांवर वेळीच कारवाईची गरज आहे. अजित मांढरे, News18 लोकमत, ठाणे. यासोबतच बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, घराबाहेर पडताना मास्क घाला.